हा विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक जबरदस्त शॉर्ट ट्रिक घेऊन आलेलो आहोत की ज्यामध्ये आपण मसावी काढणार आहोत, एचसीआर हायर कॉमन फॅक्टर, की ज्या मसावीचं काम मोठमोठ्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आणि वरच्या वर्गांमध्ये पडत असते। पहा या ठिकाणी आज आपण पहिलं गणित पाहणार आहोत, नंबर एक मध्ये 275 आणि 525 या दोन संख्यांचा मसावी, यामध्ये फॅक्टर सिस्टीम आहे एक आणि एक डिव्हिजन मेथड आहे। तर आपण हे अतिशय फास्ट सॉल्व करण्यासाठी डिव्हिजन मेथड वापरणार आहोत। काय करणार आहोत पहा, यामधली मोठी संख्या कोणती आहे तर 525 आहे। या 525 ला आपण भाग देणार आहोत लहान संख्या म्हणजे 275 ने। 525 भागीला 275, 275 एक 275, 5 पाच गेले 0, 2 7 जात नाहीत, 12 7 गेले 5 राहिले, हातचा परत केला इथं 5 3 गेले 2 राहिले, हे 250 आहे। आता काय करायचं पहा, या 250 ने या 275 ला भागायचं, 275 भागीला 250, तर 250 एक 250, इथं राहतील 5, 7 5 गेले 2, हा 2 गेले 0 लिहायचं काम नाही। आता काय करायचं, तर या 25 ने या 250 ला भागायचं, तर 25 एक 25, इथं 5 5 गेले 0, 2 2 गेले 0, वरचा हा 0 घेतला, 0 भागीला 25, 25 0 0, बाकी काय आलं 0 आला, म्हणजेच आपला जो मसावी आहे हा मसावी आहे 25, मसावी बरोबर 25, 275 आणि 525 यांचा मसावी किती आहे तर 25 आहे। समजलं तुम्हाला हे गणित? नंतर आणखीन आपण एक दुसरं उदाहरण पाहूया। पहा या ठिकाणी गणित नंबर 2, या गणित नंबर 2 मध्ये या दोन संख्यांचा मसावी काढू आपण, 76 आणि 133। आता या ठिकाणी 133 ही मोठी संख्या आहे, 76 ही लहान संख्या आहे, तर या मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं म्हणजे 76 ने भागायचं, तर 76 × 70 × 140 होतात, हा 76 आहे म्हणजे 140 पेक्षा मोठी संख्या आहे। ऍक्च्युअल मध्ये आपले 133 आहेत, त्यामुळे आपल्याला 2 भाग देता येणार नाही, तर भाग द्यावा लागेल 1। 76 × 1 = 76, वजाबाकी करायची, 13 × 6 गेले 7 राहिले, हातचा परत केला, 13 × 8 गेले 5 राहिले, हातचा परत, 1 × 1 गेला 0। आता काय करायचं, तर या 57 ने या 76 ला भागायचं, म्हणजे 76 / 57, 57 × 57, इथे पहा काय करायचं, 6 × 7 गेले, 16 × 7 गेले किती राहिले तर 9 राहिले, या ठिकाणी हातचा परत केला, इथं काय राहिलं 1 राहिला, म्हणजेच इथं राहिले आता 19। आता काय करायचं, तर या 19 ने या 57 ला भागायचं, इथं 57 लिहायचे, म्हणजेच हे 57 / 19 करायचे, 19 * 57 0, काय आलं रिमाइंडर बरोबर 0, बाकी 0 आहे, म्हणजेच आपला मसावी काय आला 19, म्हणून मसावी बरोबर 19। हे झालं आपलं दुसरं गणित। आता तिसरं गणित पहा, गणित नंबर 3, इथं 161 आणि छेदस्थानी 69 आहे, यामधली मोठी संख्या कोणती आहे तर 161 आहे। मग या मोठ्या संख्येला आपण लहान संख्येने भागणार आहोत 69 ने, 69 × 70 = 140 होतात, हे 161 आहेत, म्हणजे 2 भाग जाईल, तर 69 × 2 2 9 = 18, 7 1 2 = 12, 1 13, 69 × 138, वजाबाकी करू, 11 × 8 गेले 3 राहिले, हातचा परत केला, 6 × 4 गेले 2 राहिले, 1 × 1 गेला 0 राहिला। काय करायचं आता, या 23 ने या 138 ला भागायचं, म्हणजे 138 / 23, तर 3 × 3 = 18, 1 × 8 येतात, म्हणजे 23 × 6 करून पाहायचे, 3 × 3 = 18, 5 × 1 2 × 12 = 13, म्हणजे 23 न जर आपण 138 ला भागलो तर भाग कितीचा जाईल, 6 23 × 138 0 0 0, रिमाइंडर काय आहे 0 आहे, बाकी 0 राहिलो, म्हणजेच या 23 ने पूर्ण भाग गेला, म्हणून मसावी
मसावी बरोबर ज्याने आपण भागतो शेवटी ती संख्या येत असते या ठिकाणी 23। तर या पद्धतीचा मसावी आपण बाय डिव्हिजन मेथड काढू शकतो, अतिशय फास्ट पद्धतीने निघते हे, कोणत्याही एग्जाम मध्ये या पद्धतीने काढला तरीही चालते। या पद्धतीच्या ट्रिक पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल वर गुरुकृपा क्लासेस एन के देव सर हे जे चॅनल आहे आपले, याला सबस्क्राइब करा। त्यानंतर आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल ची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण सर्व दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला नवीन अपडेट्स पाहायला मिळतात। जे काही आपण नवीन टाकत असतो यूट्यूब वरती ते सर्व, त्याची सर्व जी काही माहिती आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर असते। आपल्या टेलिग्राम चॅनलला 4000+ फॉलोअर्स झालेले आहेत, त्यामुळे या सर्व सबस्क्रायबर मध्ये तुमचा पण नंबर असावा, म्हणून टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा।